मंडळी नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर साळुंके आपल्या सर्वांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज जागतिक महिला दिन. सर्वत्र महिला दिनाचे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आपण देखील आपल्या घरातील महिलांना, परिचयातील मुलींना शुभेच्छा नक्कीच दिल्या असतील. ज्या शक्ती बीजातून मानवतेची निर्मिती होते अशा ह्या शक्तीचं ज्वलंत रूप म्हणून आजूबाजूला ज्या वावरत आहेत माझ्यासारख्या स्त्रिया, आईच्या रूपात, बहिणीच्या रूपात, पत्नीच्या रूपात, त्या तमाम स्त्रियांना दूरदर्शनतर्फे आणि माझ्यातर्फे महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की ॲट द बिगिनिंग ऑफ ऑल द ग्रेट थिंग्स देर इज ऑलवेज अ वुमन. अर्थात कुठलीही चांगली गोष्टीची सुरुवात होत असेल तर ती एका स्त्रीपासून होत असते. म्हणूनच सगळ्या तमाम स्त्रिया ज्या हा कार्यक्रम बघत आहेत त्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन आजचा हा थेट प्रसारित होणारा कृषी दर्शनचा लाईव्ह प्रोग्राम आपल्या समक्ष घेऊन आलो आहोत एका नवीन विषयासहित. आता हा आजचा दिवसाची ही संधी साधतच आपण असा एक विषय निवडला आहे की महिलांचं सक्षमीकरण कुठल्या कुठल्या माध्यमातून होऊ शकतं. शहरी भागात जर आपण बघायला गेलं तर विविध योजना आहेत, शिक्षणासाठीचे विविध महाविद्यालयं आहेत, प्रशिक्षण केंद्र आहेत, ज्याद्वारे आजची महिला अगदी सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. पण खेडोपाडी, गावोगावी अशा काही महिला आहेत की ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे किंवा आत्ताच त्यांनी डिग्री किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे, त्यांनी स्वबळावर सक्षमीकरण करून स्वतः कसं पायावरती उभं राहावं यासाठी विविध योजना सरकार देखील आपल्यापुढे आणत असतं. अशाच एका योजनेबद्दलची माहिती आणि स्वबळावर स्वावलंबी कसं व्हावं याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण आजचा विषय एक वेगळा निवडला आहे. तो आहे परसातील कुक्कुटपालन, यातून महिलांचे सक्षमीकरण कसे करता येईल. आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनया जंगले मॅडम यांना. या पशुधन विकास अधिकारी आहेत तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मंडळी, हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. तुमच्या मनात देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील या कार्यक्रमात, या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात. तुमच्या प्रश्नांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. त्यासाठी आमचे फोन नंबर टिपून घ्या. नंबर आहेत 2490805050. दुसरा नंबर आहे 2498805050. मुंबईच्या बाहेरून आणि मोबाईलवरून जे प्रेक्षक संपर्क साधणार आहेत त्यांनी 022 हा क्रमांक आधी डायल करण्यास अजिबात विसरू नये. मी चर्चेला सुरुवात करते. आपल्या सर्वांच्या प्रश्नांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. एक विनंती करू इच्छिते, ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारणार आहात त्यावेळेला तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कृपया कमी करून ठेवा, जेणेकरून तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आमचे जे तज्ज्ञ आहेत ते आपल्या प्रश्नाबद्दलची व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मॅडम, परसातील कुक्कुटपालन हा असा एक शब्दच असा आहे की ते नेमकं कुक्कुटपालनापासून हा परसातील कुक्कुटपालन कसा वेगळा आहे त्याबद्दल आपण आधी आपल्या प्रेक्षकांना सांगूया. परसातील कुक्कुटपालन म्हणजे आपल्याकडे, आपल्या देशामध्ये पशुपालनाची एक पारंपरिक अशी संस्कृतीच आहे. म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये 2-4 गायी, 2 बैल आणि आपल्या घराच्या परसदारामध्ये 2-4 कोंबड्या आपण वर्षानुवर्ष आपले पूर्वज असल्यापासून आपण पाळत आलेलो आहोत आणि ती परंपरा सुदैवाने अजूनही टिकू नये. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या 2-4 कोंबड्या परसदारामध्ये फिरत असतात तर त्याच्यापासून आपल्या घरात जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा त्या कोंबडीचं चविष्ट मांस मिळतं किंवा आपल्या मुलांना अंडी पाहिजे असतात तेव्हा अंडी मिळतात आणि याच्यातून कुटुंबाचं पालनपोषण होतं, चांगल्या प्रतीचे प्रथिनं मिळतात आणि एक घर खर्चाला हातभार लागतो, यालाच परसातील कुक्कुटपालन असं म्हणायला लागेल. म्हणजे जसं पूर्वापारपासून ही प्रथा चालत आलेली आहे की असतं एखादा पक्षी किंवा एखादं जनावर पाळलेलं असतं आपण जसं म्हणालात, पण आत्ताच्या ज्या आधुनिक कीकरणामुळे ज्या घडलेल्या घटना आहेत किंवा तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे तसे कोंबड्यांच्या जाती पण विकसित झालेल्या आहेत, तर ह्या देखील या परसातील कुक्कुटपालन या कार्यक्रमा अंतर्गत घेता येत असतात का? हो, आता नवीन सुधारित जाती खूप याच्यामध्ये झालेल्या आहेत निर्माण,
त्याबद्दल आपल्याला डॉक्टर धुमाळ फोनवरून बोलणारच आहेत. पण यासाठी आपल्याकडे ज्या गावठी जाती आहेत त्यासाठी त्या सुद्धा परसातील कुक्कुटपालनाला खूप चांगल्या आहेत. कडकनाथ आहे किंवा आपली जी गावठी कोंबडी आहे त्याच्यातूनही आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारे घरच्या घरी उत्पन्न मिळू शकतं. सुधारित कोंबड्या म्हटलं तर वनराज आहे, गिरीराज आहे, अशा वेगवेगळ्या आरआयआर आहे, रोड आयलंड रेड ज्याला आपण म्हणतो ती आहे. आणि या कोंबड्यांपासून चांगल्या प्रकारचं अंड्याचं उत्पादन मिळतं, मांस चांगल्या प्रतीचं मिळतं आणि एक चांगला व्यवसाय महिलांना उभा होतो त्याच्यातून. म्हणजे कुठेतरी आपण पूर्वी असं म्हणायचो की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अशा गोष्टींकडे पाहिलं जायचं, जसं दुग्ध उत्पादन आहे किंवा कुक्कुटपालन आहे. तर आज कुठेतरी जे वातावरणामध्ये बदल होत आहेत त्या बदलांच्या अनुषंगाने कुठेतरी हे जे आपण ज्यांना पूर्वी एक ऍडिशनल जोडधंदा म्हणून पाहत होतो हे पूर्णपणे एक व्यवसायाचं स्वरूप घ्यायला सुरुवात झालेली आहे असं नाही वाटत का आपल्याला? हो, कुक्कुटपालन हा व्यवसायाचा चांगलाच जोर पकडायला लागलाय. पण त्याआधी या महिला परसातील कुक्कुटपालन ज्या करतायत त्या बऱ्याच ठिकाणी आमच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आम्ही वेगवेगळ्या योजना या महिलांना देतोय आणि त्याच्यातून बऱ्याच महिला या परसातील कुक्कुटपालनामध्ये उभ्या राहिल्यात. म्हणजे अगदी सुधारित जातीच्या कोंबड्यांची जी अंडी वाटप पशुसंवर्धन विभागातर्फे होतात तर त्याच्यातून वर्षभर अंडी देणारी चांगली जात निर्माण होते. म्हणजे अगदी जी 10-12 अंडी सुधारित जातीची जर तुम्ही गावठी कोंबडीखाली जर ठेवली तर त्याच्यातून वर्षभर म्हणजे गिरीराज असू दे वनराज ह्याची चांगली जात तुमच्याकडे निर्माण होते. आणि जर गावठी कोंबडी वर्षभराची एक 80-90 अंडी देत असेल तर ही सुधारित जातीची जवळजवळ 200 पर्यंत अंडी आपल्याला मिळतात आणि चांगला एक प्रथिनाचा स्रोत आपल्या घरच्या घरी निर्माण होतो. हो, आपण सगळेच जण जाणतात, सगळेजण जागरूक आहेत आजकाल, अगदी सगळ्या मंडळींना माहितच आहे की आपण अंडी उत्पादनात आपल्या देशाचा अगदी अग्रक्रमांक, अगदी तिसऱ्या क्रमांकावरती आपण आहोत आणि मांस उत्पादनामध्ये 5व्या क्रमांकावरती येतो आपण जागतिक पातळीवरती. पण असं जर बघायला गेलं तर आपण आज चर्चा परसातील कुक्कुटपालनाबद्दलची करत आहोत तर या कुक्कुटपालनामध्ये एकंदरीतच त्या एरियामध्ये किंवा त्या भागामध्ये अशी काही ठराविक अशी डिमांड आहे का, मागणी आहे, त्या मागणी परत्वे आपण त्या कुक्कुटपालनामध्ये सहभाग नोंदवायचा किंवा काही ठिकाणी अंड्यांची गरज जास्त असू शकते, काही ठिकाणी मांसाची निकड जास्त असू शकते, तर त्याप्रमाणे हा जो धंदा आपण सुरू करणार आहोत की या महिलांनी ठरवलं की आपण हे करूया आता, तर मग त्यांनी कुठल्या गोष्टींचा अग्रक्रमावरती विचार करायला हवा? सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की परसातील कुक्कुटपालनमध्ये आपण परसदारामध्ये 5 ते 10 कोंबड्या आपण पाळतो आणि त्याच्यातून आपल्या घरामध्ये वर्षभरात काही उत्पन्न मिळतं जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. मॅडम मी एक मिनिट थांबव का तुम्हाला? डॉक्टर धुमाळ आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत. आपल्यासोबत सहयोगी प्राध्यापक पशु वैद्यक महाविद्यालय परभणी येथून डॉक्टर माणिकराव धुमाळ हे आहेत आणि ते आपल्याला काही कोंबड्यांच्या विविध जातींबद्दलची खूप महत्वाची माहिती देणार आहेत. नमस्कार धुमाळ सर. नमस्कार. सर आपले खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. आपण काय माहिती देऊ इच्छिता आमच्या प्रेक्षकांना? परसबागेतील जे कुक्कुटपालन आहे ते महिला सबलीकरणासाठी अतिशय चांगलं हत्यार आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण कुक्कुटपालन व्यवसाय जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस तो दोन मुख्य भागामध्ये विभागलेला आहे. एक तर व्यावसायिक कुक्कुटपालन ज्याच्यामध्ये ब्रॉयलर उत्पादन आहे आणि व्यावसायिक अंडी उत्पादनासाठी, परंतु त्याचबरोबर परसातील कुक्कुटपालन जे आहे यामध्ये गावरान कुक्कुटपालन आणि सुधारित जातीचे जे पक्षी आहेत त्याचं कुक्कुटपालन, तर हे सुधारित जातीच्या पक्ष्यांचं जे कुक्कुटपालन आहे ते महिला सबलीकरणासाठी ग्रामीण भागामध्ये अतिशय छान पद्धतीने आपल्याला राबवता येते आणि शाश्वत असं उत्पन्न त्यापासून आपल्याला मिळतंय. आणि त्याबद्दल वेगवेगळे जे विकसित झालेले पक्षी आहेत त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि जाती कोणत्या कोणत्या आहेत ते मात्र आपल्याला माहित असणं आवश्यक आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं. तर हे विकसित केलेले जे पक्षी आहेत त्याचं साधारणतः फक्त 17% आपल्या देशातील अंडी उत्पादनामध्ये टोटल त्याचा वाटा आहे आणि मांसाचा 30% फक्त वाटा आहे. आणि जे काही वेगवेगळे व्यावसायिक उत्पादन आहे त्यामध्ये पक्षी खरेदीचा खर्च, वेगवेगळ्या लसी, औषध उपचार, विदेशी पक्ष्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारं मोठं भांडवल, खाद्य यावर फार मोठा खर्च होतो आणि तो ग्रामीण भागातील महिलांना विशेषतः परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी परसातील अंडी उत्पादन हे अतिशय चांगलं आहे
आणि या कोंबड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या कोंबड्या दिसायला गावरांसारखे दिसतात, अंड्याची चव सुद्धा तशीच असते आणि मृत्यूचं प्रमाण कमी असते, प्रतिकूल वातावरणाशी जुळून घेतात, उत्तम रोग प्रतिकार क्षमता असते आणि स्थानिक खाद्यावर वाढू शकतात, अतिशय कमी खाद्याचा खर्च त्या ठिकाणी येतो आणि भांडवल कमी लागते, उत्पादन आणि विशेषतः नफा वाढतो. वजनाने हलकी हे पक्षी असतात, त्यामुळे त्यांचे जे शत्रू आहेत कुत्रा मांजर यापासून त्याचा बचाव होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि यामध्ये बऱ्याच जाती ह्या विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः गिरीराज नावाची जी जात आहे ही जात कर्नाटक पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ बंगलोर यांनी विकसित केलेली आहे आणि वेगवेगळा रंग त्यांच्या पंखावर असतो आणि अतिशय चांगली रोगप्रतिकार क्षमता यांच्यामध्ये आहे आणि 8 आठवड्यामध्ये साधारणतः 1.5 किलो वजन ह्या पक्ष्यांचं होतंय. त्याचबरोबर 2.4 हा खाद्याचं रुपांतर मांसामध्ये करण्याची क्षमता त्या कोंबड्यामध्ये असते. 120 ते 140 अंडी या कोंबड्यापासून मिळतात. त्यानंतर वनराजा हे पक्षी जे विकसित केलेले आहेत ते हैदराबाद या ठिकाणची एक संस्था आहे, प्रोजेक्ट डायरेक्टर ऑन पोल्ट्री, आणि त्यांनी ही विकसित केलेली आहेत. अतिशय मर कमी कमी भांडवलात चांगला रोगप्रतिकार चांगला उत्पादन क्षमता असणारे हे पक्षी आहेत. सर, आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत काही विविध ट्रेनिंग वगैरे आपल्या तर्फे आयोजित केले जातात का महिलांसाठी? निश्चितच, आपल्या महाविद्यालय म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्या मार्फत महिलांसाठी विशेषतः वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतल्या जातात. यामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन आहे, व्यावसायिक कुक्कुटपालन आहे, लावी पक्षीपालन आहे, अशा बऱ्याच विषयावर आमच्या प्रशिक्षण आयोजित केलं जातं. नक्कीच सर, खूप महत्वाची माहिती आपण आपल्या आमच्या या प्रेक्षकांना आता इथे दिली. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. सर, मॅडम आपण जे बोलत होतो आधी त्याबद्दल आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. आता एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मॅडम, आपण आता धुमाळ सरांनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि त्यांनी विविध जातीच्या आपल्या वातावरणाला भौगोलिक वातावरणाशी भौगोलिक परिस्थितीनुसार जुळवून घेणाऱ्या कुठल्या प्रजाती डेव्हलप झालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती दिली. तुम्ही त्याबद्दल आणखीन काही ऍड करू शकता का या विषयासंदर्भात? हो, त्यांनी सांगितलेल्या त्या प्रजाती आहेतच. अजून आपल्याकडे कडकनाथ म्हणून आपल्याकडची महाराष्ट्र आपल्या मध्य प्रदेशामधली जी मूळची जात आहे तर ती सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी या कुक्कुटपालनासाठी वापरत आहेत. आणि ही कडकनाथ पूर्णपणे काळी असते, तिचं मांस काळं असतं, परंतु ती अतिशय औषधी असं तिचं मांस आहे. म्हणजे ज्या बायकांना मूल होत नाही किंवा अंगावर काही डाग उठलेत पांढरे याच्यावर हे मांस खूप उपयोगी आहे. त्याच्यामुळे या कोंबडी पालनाकडे बरेच पशुपालक आता वळायला लागलेत आणि याच्यातून एक चांगला एक फायदा असा त्याच्या मांसाला खूप मागणी असल्यामुळे त्याला दर बऱ्याच ठिकाणी चांगला मिळतोय. मग आता हे तर आहे की आपल्याकडे विविध जाती उपलब्ध आहे आणि त्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून कसं त्यांचं रिअरिंग केलं जातं हे याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना कळालं. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण आज ठरवलंय की परसातील कुक्कुटपालन करायचंच का बरं, तर तुम्ही काय सांगू इच्छिता? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण एकतर आपल्या ग्रामीण भागामध्ये एक कृषीला पूरक असा हा व्यवसाय आहे. इवन मी म्हणेन ज्यांच्याकडे जमीनही नाहीये आज की जर भूमीही नाहीत की ते सुद्धा ह्या व्यवसाय करू शकतात. परसदारामध्ये 10 ते 20 कोंबड्या पाळणं कोणालाही सहज शक्य होतं. त्यांना एक चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळतो, घर खर्चाला लोकांना हातभार लागतो, जमिनीची तर सुपीकता वाढतेच. आणि आजकाल लोकांना ब्रॉयलरपेक्षा सुद्धा परसातील कोंबडी खूप आवडायला लागली आहे. चवीने खाणाऱ्याला ही कोंबडी हवीहवीशी वाटते, त्यामुळे ह्या कोंबडीला खूप मागणी आलेली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जी परसदारातील कोंबडी आहे तिच्या मांसामध्ये आणि तिच्या अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल खूप कमी प्रमाणात असतं. की आजकाल जे जास्त कोलेस्ट्रॉलमुळे लोकांना ब्लड प्रेशर वगैरे असे जे आजार होत आहेत तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे लोक आवडीने खातात. आणि सगळ्यात मोठा जो आपल्याकडे कुपोषणाचा प्रश्न आहे की गरोदर महिला असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यामध्ये जो कुपोषणाचा प्रश्न आहे ते सोडवण्याचं सामर्थ्य या परसदारातील कोंबडी पालनामध्ये आहे असं मला निश्चित वाटतं. म्हणून आपण परसातील कुक्कुटपालन केलं पाहिजे असं वाटतं. मग आपण जे एकंदरीत म्हणतो नेहमी की प्रथिनांचं खूप चांगलं स्रोत असलेलं म्हणून अंड ओळखलं जातं किंवा
कोंबडीचं मांस ओळखलं जातं. याच्या व्यतिरिक्त फॅट खूप कंटेंट लेवल त्यांची स्निग्धता खूप कमी आहे त्याच्यात आणि म्हणून ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले. पण आपली गावठी कोंबडी आणि आता या सुधारित जातीतल्या ज्या कोंबड्या आहेत या दोघांचा जर विभागून विचार करायचा झाला तर मग तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी जास्त म्हणजे आपल्या जो स्त्रिया आहेत ज्या आता कदाचित असा आपला कार्यक्रम बघून त्या म्हणतील आपण हे करायला सुरुवात करावी तर त्यांनी कुठली जात निवडावी किंवा गावठी कोंबड्याच निवडाव्या का किंवा सुधारित जातीपासून सुरुवात करावी आपण काय मार्गदर्शन करणार? गावठी कोंबडीपासून सुरुवात निश्चित त्यांनी केली तरी चांगलं आहे कारण गावठी कोंबडीलाही खूप आज मागणी आहे. कधी कधी तर असं होतं की प्युअर गावठी जी आपल्याकडची आहे ती बऱ्याचदा मिळत नाही आपल्याकडे लोकांना आणि सुधारित जातीची कोंबडी याच्यासाठी चांगली आहे की त्याच्यापासून अंडी उत्पादन चांगलं मिळतं आणि त्या अंडी उत्पादनामुळे प्रथिनांचा एक चांगला सोर्स निर्माण होतो. जर सुरुवात करायची असेल महिलांना तर त्यांनी घरच्या घरी त्यांनी एका गावठी कोंबडी चार पाच गावठी कोंबड्या दोन तीन कोंबडे याच्यातून सुरुवात करावी. अगदी मी तुम्हाला एक उदाहरण त्याच्यामध्ये देईन. आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात मॅडम. आता एक आपल्या सोबत प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. रवींद्र बोलत आहेत यवतमाळ येथून. नमस्कार, बोला. तर माझा प्रश्न असा आहे मॅडम की परसातील कुक्कुट पालनासाठी सुरुवातीला किती आर्थिक गुंतवणूक करावी लागते? नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे रवींद्रजी. या प्रश्नाच्या उत्तरावरती आम्ही सविस्तरपणे येणारच आहोत. मॅडम आधीच्या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करूया का? हा म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगेन. त्यांनी जो गुंतवणुकीचा प्रश्न आपल्याला जो विचारला की मी अगदी तुम्हाला एक साधंसं उदाहरण देईन की तुम्ही एक कोंबडी विकत घेतली. आज जर अंड्यावर आलेली गावठी कोंबडी तुम्हाला विकत घ्यायची असेल तर साधारण 150 ते 200 रुपयापर्यंत मिळते कोंबडी. ती कोंबडी आल्या आल्या तुमच्याकडे अंडी घालायला लागली म्हणजे एका कोंबडीपासून 12 ते 15 अंडी मिळतात. तर 15 दिवसांमध्ये तुमच्याकडे 15 अंडी तयार झाली म्हणजे तुम्ही गुंतवले होते 150 रुपये आणि 15 अंडी तुम्हाला मिळाली. तर 15 आज गावठी अंड्याची किंमत 10 रुपये तर 15 × 10 म्हणजे 150 रुपये 15 दिवसातच तुम्हाला मिळाले. म्हणजे तुमची भांडवल जागेवर आहे, तुम्हाला 15 दिवसात व्याज 150 रुपये मिळालं. ही अगदी म्हणजे एक प्राथमिक पायरी मी महिलांसाठी म्हणेन. याच्या पुढच्या गुंतवणुकीची तुम्ही जर तीच कोंबडी अंड्यावर बसवली, ती जी अंडी आली त्यातली 3 अंडी समजा घरी मुलांनी खाल्ली आणि ती कोंबडी जर अंड्यावर बसवली तर त्या कोंबडीपासून 12 पिल्लं तुम्हाला मिळतील. आज एका पिल्लाची किंमत 20 रुपये आहे तर त्या कोंबडीपासून तुम्हाला 20 × 12 म्हणजे 240 रुपये मिळणार. किती दिवसात? फक्त महिना म्हणजे एक महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणजे हे व्हॅल्यू ऍडिशन आहे. 150 रुपयाच्या कोंबडीचे 240 रुपये झाले. याच्या पुढची पायरी जर तुम्ही म्हटलीत तर ती जी 12 पिल्लं आली मॅडम, असं बघायला गेलं ना तर आपण बऱ्याचदा थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये असे पण प्रश्न येतात की हे सगळं असं ठोकताळ्यातलं चार्टमध्ये वगैरे बघायला सगळ्यांनाच वाटतं अरे वा छानच आहे. पण तुम्हाला असं म्हणजे शाश्वत रूपातलं एखादं उदाहरण आहे का किंवा तुम्ही असं एखादं काही आम्हाला व्हिडिओ दाखवू शकता का की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुठेतरी अंगीकारल्या आहेत आणि त्यांना त्यातून फायदा झालेला आहे? नक्कीच. तुम्ही मॅडम खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. आमच्याकडे असं एक उदाहरण आहे. आमच्या खेड रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये आम्ही पशुसंवर्धन विभागातून एका महिलेला 100 पिल्लांची योजना दिली. ज्या महिलेला हातात पिल्लू पकडताना सुद्धा भीती वाटत होती, आपण बघत आहोत व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत, तर तिला आम्ही 100 पिल्लांची योजना दिली. तुम्हाला ती महिला त्या व्हिडिओमध्ये दिसते आणि ती जिच्याकडे घरामध्ये काहीही नव्हतं, तिचे मिस्टर आजारी असायचे, त्यांना नोकरी नव्हती, तिलाही चांगली अंगणवाडीमध्ये छोटं मोठं काम करायची आणि मुलाचं शिक्षण चालू होतं. तर तुम्हाला आज दिसतंय की त्या 100 पिल्लं तिने 100 च्या 100 वाढवली आणि त्या महिलेने छोटासा आपला जो व्यवसाय चालू केलाय त्याच्यातून तिला एक चांगल्या पद्धतीचं अंडी उत्पादन मिळतंय. जेव्हा घरात मुलाच्या शिक्षणासाठी कधी पैशाची गरज लागते तेव्हा ती कोंबड्या विकते आणि त्याच्यातून तिचं एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्नाचं साधन चालू झालंय आणि तिला एक स्वतःचा जो स्वाभिमान आहे की माझ्या ह्याच्यावर घर चालू शकतं हा चांगल्या पद्धतीचं तिने हे त्याच्यामध्ये एक उदाहरण आमच्या खेड तालुक्यामध्ये दाखवलेलं आहे. खूप महत्वाचं आणि किती कमी जागेमध्ये पण ते किती छान नियोजन केलंय. ते म्हणजे अगदी त्याला डेकोरेट करायची गरज नाही. तुम्ही जे त्याच्यामध्ये बघितलं ते त्यांनी स्वतः तो 10 बाय 10 खुराडा त्यांनी प्रोडक्शन बांधलेलं हे त्यांचं जे अंडी उत्पादन त्यांनी दाखवलेलं आहे तुम्हाला आणि हे घरच्या घरी त्यांनी केलेलं आहे खूप कमी गुंतवणुकीत. अरे वा,
म्हणजे ते फक्त चार्ट पुरता मर्यादित न राहता. हे त्यांचं खूप चांगलं उदाहरण आमच्या आज पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून एखादी महिला काय करू शकते हे तुम्हाला ज्वलंत उदाहरणच म्हणायला हवं. आणि मग कुठेतरी मग आता एक तर लक्षात आलं की खूप कमी जागा लागते, परत खूप तुम्हाला त्यातून आर्थिकरित्या देखील काही त्याच्यात इनपुट करायची गरज नाहीये. पण आता आपल्याला समजा त्या महिलेनी जर आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग करून त्यांचे अनुभव जर आपल्याला सांगितले तर आपल्या प्रेक्षकांसाठी पण ते महत्वाचे ठरतील. आपल्यासोबत पूनम सालेकर जोडल्या गेलेल्या आहेत. बोला पूनम ताई, नमस्कार. हॅलो पूनम ताई, नमस्कार. हो हो, तुम्हाला आवाज येतोय माझा? हा, काय अनुभव तुमचा पूनमताई? हो येते आवाज. नमस्कार, माझे नाव पूनम पांडू सालेकर, गाव मुमके. माझ्या गटाचे नाव धनलक्ष्मी. माझे घरी आम्ही सतत माझे तीन आम्ही तीन सदस्य आहोत. माझा मुलाचा सतत पती सतत आजारी असतात, त्यामुळे कोणताही काम धंदा करू शकत नाहीये. बोला बोला. त्याच्यामुळं माझा मुलगा शिकत आहे, मी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे. तिथे मला 2500 रुपये मानधन आहे. उमेद अभियानामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पशुसंवर्धन विभाग खेडमार्फत बचत गटा समूहाला 1 दिवसाची 100 किलो वाटप करण्यात आली व 2 महिन्याचा खाद्य देखील देण्यात आला. 20/11/2015 आम्हाला 15 महिलांना 100 प्रमाणे प्रत्येकीला किल्लो वाटप करण्यात आली. मला पूर्वी खूप भीती वाटत होती, मी किल्लो कधीच हातात पकडत नव्हती. परंतु पहिले 8 दिवस जंगले मॅडमच्या माध्यमातून देखभालीखाली माझे पती देखभाल करत होते. नंतर जंगले मॅडम दर दिवस भेट देऊन पहिले 8 दिवस तसे पिल्लांना खाद्य ठेवायचा, पाणी औषधा डोस कसे द्यायचे याची पूर्णपणे आम्हाला माहिती दिली. त्यांना सुद्धा खूप तकलीफ झाली, कारण पहिला 15 महिन्यांना पिल्लं दिली होती, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. नंतर आम्ही उत्तम प्रकारे पिल्लांचं संगोपन केला आणि आज माझ्याकडे पक्षी आहेत. 6 महिन्यानंतर मी त्यातून 25,000 पक्षी विकले, त्यातून मला 8,000 रुपये खाद्याचा खर्च झाला. वाउचर 17,000 रुपये निव्वळ नफा झालेला आहे. अरे वा वा. नंतर गावरान कोंबडी मधून मी अंडी ठेवून 50 किलो घरच्या घरी तयार केली. 5 कडकनाथची सुद्धा किलो तयार केलेली आहे. आता माझ्याकडे अंड्यासाठी 50 ते 60 पक्षी आहेत. दर दिवस अंडी देतात, अंड्याच्या पैशातून खाद्य आणते व पतीचं औषध आणि मुलाच्या शिक्षणाला थोडा फार खर्च मदत करते. माझी घरची परिस्थिती तशी नाजूकच आहे. मी आता कोंबड्यांच्या 10x10 खोली सुद्धा बांधलेली आहे. परिसरात कुक्कुटपालन केल्यामुळे पंचायत समिती खेडमधून 8 मार्च 2016 सभापती हस्ते मला गौरवण्यात सुद्धा आले नाही, कारण मी परिसरात कुक्कुटपालन केला म्हणून. खरोखर जंगले मॅडमच्या माध्यमातून मला आज इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळली आणि त्यांच्यामुळे माझा व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीत वाढते. इतर शेतकरी सुद्धा आमच्या समाधानी आहात. कुक्कुटपालनाला भेट देतात, बघायला येतात. अरे वा वा. आज जागतिक महिला दिनानिमित्त सांगू इच्छिते सर्व महिलांना, गरीब महिलांना, की आपण निदान 25 ते 50 कोंबडी आपल्या परिसरात पाळू शकता, कारण आपल्या घरातल्या माणसांना मुलांना अंडी खाऊ घालू शकता. नक्कीच पूनमताई, तुम्ही ज्या
कॉन्फिडन्सनी हे सगळं सांगत आहात ना, त्यातूनच कळतंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून किती छान उभारी घेतलेली आहे आणि एक छान उदाहरण सेट केलेलं आहे सगळ्या समाजासमोर. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण सर्व महिलांना खूप 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 धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. म्हणजे अक्षरशः असं मनातून समाधान काय असतं ते कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. त्या एक गोष्ट महत्वाची बोलला की सुरुवातीला मला ते कोंबडीचं पिल्लू हातात धरायची सुद्धा भीती वाटायची. छोटस असतं ते आणि ते प्रत्येकालाच होणार ज्यांनी कधी असा कुठला व्यवसाय केलेला नाहीये त्यांच्यासाठी ते खूप अपरूपच आहे आणि भीती असते की नको बाबा आपल्यामुळे त्याचा जीव नको जायला हाताळायचं कसं त्याला. तर आता यांचं ऐकल्यानंतर असं वाटतं की असे प्रश्न तर खूप मनांमध्ये निर्माण झालेले असतील. तर याचं नियोजन नेमकं कसं करायचं मॅडम महिलांनी? आपण आता पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. परसातील कुक्कुटपालन जे आपण करत होतो 5 ते 10 कोंबड्या पाळून त्याच्यातून वर्षाचं 10-12 हजार उत्पन्न आपल्याला घरच्या घरी मिळत होतं, याच्या पुढची पायरी जी आपण म्हणणार आहोत ती 100 पिल्लं किंवा 50 पिल्लं आपल्या घरच्या घरी आपण पाळू शकतो. तर त्यासाठी मी तुम्हाला स्लाइड दाखवेन की सुरुवात तुम्ही 100 पिल्लांपासून करू शकता. जो मगाशी आपल्याला एक प्रश्न होता की त्याला गुंतवणूक किती करावी, कारण केवळ वर्षाचं 10-12 हजार उत्पन्न आपल्याला पुरेसं नाहीये, तर त्यासाठी थोडं शास्त्रीय दृष्टीने आपण याकडे बघितलं तर तुम्ही पिल्लांसाठी काय करायचं, फार गुंतवणूक करायची नाहीये सुरुवातीला. म्हणजे काही मोठा लगेच पोल्ट्री फार्म बांधायला जायचं नाहीये. तुमच्या परसदारामध्ये एखादी जागा असते 10x10 किंवा घराच्या पाठीमागे पडवी असते, त्या पडवीचं सुद्धा रुपांतर तुम्ही एखाद्या छोट्याशा तुमच्या घरगुती पोल्ट्री फार्ममध्ये करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्या पडवीमधली जाळी जळमट वगैरे सगळी काढून घ्यायची. जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चुना आणि शेण मिसळून ती सारवून घ्यायची. एखादं हिरवं टार्पोलिनचं कापड असेल तर ते लावून घ्यायचं. हवा तिथे खेळती राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचा पोल्ट्री फार्मचं हे एक बेसिक स्ट्रक्चर तयार झालं. त्यानंतर ती जमीन असते, त्या जमिनीवर तुम्हाला भाताचं किंवा लाकडाचा भुसा असेल किंवा भाताचा कोंडा असेल, हे 2.5 ते 3 इंच जाडीचा एवढा तुम्ही तिथे तो थर ठेवायचा. तिथे थोडे बल्ब लावायला लागतील. तर बल्ब किती लावायचे, त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते की ही कोंबडी आई नाही त्यांना उगवायला, तर आम्ही किती बल्ब लावायचे. काही काही फार मोठी टेक्नॉलॉजी नाहीये. एका पिल्लाला साधारण 2 वॅट एवढी उष्णता लागते. म्हणजे जर तुम्हाला 100 पिल्लं मोठी करायची असतील तर 100 वॅटचे 2 बल्ब म्हणजे 200 वॅट उष्णता तिथे पुरेशी होते. ती 2.5 ते 3 फुटावर तुम्ही ते किंवा त्याच्या खाली थोडंसं तुम्ही बल्ब लावायचे. म्हणजे खूप थंडी असेल बाहेर तर मग आपल्याला जाणवतं की आपल्याला थंडी आहे, तर त्यावेळेला थोडे खाली ठेवायचे. सुरुवातीला तुम्ही जी पिल्लं आणणार तर ती एकदम 10x10 ह्याच्यामध्ये ठेवायची नाही, तर ती तुम्हाला बघा ह्या एक मी तुम्हाला पुढची एक स्लाइड तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये या महिलेने बघा एक पुठ्ठ्याचं हे करून त्याला एक छोटी जागा निर्माण केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बल्ब लावलेले आहेत. म्हणजे हे काही फार ह्याला ब्रूडिंग असं म्हणतात. हे मोठे मोठे इंग्लिश शब्द पोल्ट्री फार्मचे ऐकून लोकांना भीती वाटते, पण आमच्या महिलांनी बघा किती कॉन्फिडेंटली अगदी घरगुती साधनांमधून या पुठ्ठ्यामधून ब्रूडिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ही जागा का करायची, कारण सुरुवातीला पिल्लं नाही तर मोठ्या जागेमध्ये विखुरतात आणि त्यांना मग पुरेशी उष्णता मिळत नाही, तर त्यासाठी ही एक ब्रूडिंगची व्यवस्था करायची. आपण ब्रूडिंग वरती थोडंसं थांबूया आणि परत ते डिटेलमध्ये घेऊया. एक प्रेक्षक जोडला गेलेले आहेत, चंद्रकांत बोलत आहेत आपल्या संवाद. नमस्कार चंद्रकांतजी. हॅलो, नमस्कार. बोला बोला. ऐकल्या कारणा जी कोंबडीची जात आहे ती अंडी देणारी जात आहे, पण ती आपल्याला बर नक्कीच आपण माहिती घेऊया मॅडम कडून. आपल्याला आपण त्या विविध जातींची उपलब्धता कुठे कुठे आहे ते आपण नंतर घेणारच आहोत. तुम्ही आधीच ब्रुडिंग नंतरचं पोर्शन कम्प्लीट करता. हा हा हा. हे जर तुम्ही आणि हे ब्रुडिंग केवढ्या जागेमध्ये करायचं, तर एका पिल्लाला साधारण 6 ते 7 इंच जागा मिळेल. एवढ्या जागेचं मध्ये तुम्ही गोल असं ते पुठ्ठा लावून घ्यायचा, ते बल्ब सोडायचे, खाद्याची आणि पाण्याची भांडी ठेवायची आणि काळजीही घ्यायची की आपलं जे खालचं तूस आहे ते अजिबात ओलं होता कामा नये.
जेव्हा तर जर ते ओलं झालं म्हणजे पिल्लांची मरतूक ताबडतोब चालू होते. मग ते कोरडं राहिलं पाहिजे, त्यांना पुरेशी उष्णता राहिली पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे. हे आपल्या ह्या घरगुती पोल्ट्री फार्मचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि बेसिक त्याचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे. त्यावरती ते सगळं व्यवस्थित नियोजन करून हे व्यवस्थित चालू शकतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या घरातच उपलब्ध आहेत. बल्ब जरी बघितलं तर तो आपण घरामध्ये असाही युजुअली लावतो. किंवा खालची जमीन ही ड्राय ठेवायची, कोरडी ठेवायची. हे अगदी त्या एखादी घरातली स्त्री घरात कुठल्या गोष्टीचं व्यवस्थापन करते त्यालाच कुठेतरी निगडीत असलेल्या या सगळ्या. त्याच्यात तुम्हाला मी याला अजून एक सांगायला आवडेल की आपली पिल्लं आणली म्हणून लगेच कोणाला दाखवायला जायचं नाही. की कसं असतं की आपल्या पिल्लांना आपणच फक्त तिथे गेलं पाहिजे, दुसऱ्या कोणाला दाखवायची नाहीत. कारण त्या बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीपासून काहीतरी प्रसार त्या पिल्लांना होऊ शकतो. त्याच्यामुळे अजिबात एक महिनाभर तुम्ही बाहेरच्या माणसाला एंट्री द्यायची नाही. तुम्ही जरी आत गेलात तरी डेटॉलने वगैरे हात स्वच्छ धुवून छोट्या छोट्या अशा गोष्टी आपल्याला त्यांना खूप डिटेलमध्ये सांगाव्या लागणार आहेत. आता एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, परत भेटूया कृषी दर्शन मध्ये. मॅडम, आपल्याला नांदेड येथून जो फोन आलेला होता चंद्रकांतजींचा, त्याचं उत्तर आपण घेऊया का की कडकनाथ जातीची जी कोंबडी आहे ती तिची अवेलेबिलिटी कुठे आहे? आपल्या जिल्ह्याला म्हणजे पशुसंवर्धन विभागातर्फे हॅचरीज असतात, तर त्या हॅचरीज मधून ती पिल्लं तुम्हाला मिळू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा जो पशुसंवर्धन विभाग आहे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल आणि तिथून तुम्हाला ती पिल्लं मिळतील. प्रायव्हेट हॅचरी सुद्धा आहेत, किंवा तुम्हाला जर सेंट्रल केंद्र शासनाची हॅचरी म्हटलं तर गोरेगाव मुंबई इथे आहे, तिथे जर तुम्ही आगाऊ नोंदणी केलीत तर महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला ती पिल्लं ते देतात, तुम्हाला अवेलेबल करून. म्हणजे कुठेतरी पशुसंवर्धन विभाग जो आहे जिल्हा निहाय त्याच्याशी त्यांनी संपर्क आधी साधला तर त्यांना डिटेलमध्ये तिथे माहिती मिळेल. किंवा आता जसं डॉक्टर धुमाळ आपल्या संपर्कात होते, त्यांनी जसं सांगितलं की परभणी येथील पशु महाविद्यालय जे आहे, पशुवैद्यक महाविद्यालय नांदेडपासून अगदी जवळ आहे, तुम्ही तेथे देखील जाऊ शकता. आणि फक्त त्याची अवेलेबिलिटी कुठे आहे, कुठे उपलब्धता आहे, याच्या व्यतिरिक्त त्याद्वारे त्याचं कसं पालन पोषण संगोपन करता येईल याबद्दलची पण सविस्तर माहिती आपल्याला तिथून घेता येईल. पण अगदी जवळच म्हणजे पशुसंवर्धन विभाग नांदेड जिल्ह्याचं जे कुठलं असेल तिथून तुम्हाला नक्कीच मिळेल. मॅडम, आता आपण ब्रेक घेण्यापूर्वी तुम्ही खूप महत्वाची गोष्टी सांगत होतात की अगदी छोटं जे पिल्लू आहे त्याची काळजी अगदी एखाद्या लहान बाळासारखीच आपल्याला घ्यावी लागते. की त्याला स्वच्छता तर मेंटेन करायचीच आहे, पण त्याच्या संपर्कात येणारे विविध जे लोक आहेत किंवा इतर जनावरं पण असतील ते येऊ नये, जेणेकरून त्याच्यावर अनेक रोगांचा प्रसार त्या यंग एजमध्ये खूप लवकर होऊ शकतो. कारण प्रतिकार क्षमता अशीही कमी असते. याच्या व्यतिरिक्त कुठली अशी साध्या सरळ काळजी घेणाऱ्या प्रकारामध्ये कुठल्या गोष्टी आपण नमूद करू इच्छिता? याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ते तूस ओलं नाही झालं पाहिजे. आणि साधी काळजी घ्यायची म्हणजे खाद्याची आणि पाण्याची भांडी आहेत त्यांची काळजी खूप तुम्हाला घ्यावी लागते. जसं तुम्ही लहान बाळाला दूध पाजताना ती बाटली रोज उकळून घेता आणि त्यानंतर त्याला दूध पाजता, त्याच्याप्रमाणे त्यांची जी खाद्याची आणि पाण्याची भांडी तुम्हाला रोजच्या रोज स्वच्छ धुवायची आहेत. आणि दुसरं गोष्ट, जास्त करून पिल्लांना जे आजार होतात ते पाण्यामार्फत पसरतात, तर त्यासाठी पाणी तुमच्याकडेचं शुद्ध असेल अशुद्ध असेल आपल्याला माहिती नसतं. तर त्यासाठी पाणी शुद्धीकरणाच्या, या स्लाईडमध्ये मी लिहिलेलं आहे की त्यांना शुद्धीकरणाच्या गोळ्या मिळतात बाजारामध्ये, त्या जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून जर दिल्यात तर ते पाण्यामधल्या काही जीवजंतू मरून जातात आणि त्या पिल्लांची चांगली काळजी राहते घेतली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला खाद्याकडे यावं लागतं. खाद्य मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं द्यावं लागतं. आधी जे परसातील कुक्कुटपालनाचं जे होतं त्याच्यामध्ये कसं होतं की जे घरातलं जे किचन वेस्ट असतात ते त्या कोंबड्या खातात आणि त्या राहतात. पण हे जर तुम्ही पिल्लांपासून, तुम्हाला हे 100 पिल्लांपासून सुरुवात करायची असेल तर चांगल्या कंपनीचं खाद्य घ्यावं असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण खाद्यावरच खूप वाढीचं गणित पुढचं अवलंबून असतं. सुरुवातीला तुम्हाला 4 आठवड्यापर्यंत स्टार्टर म्हणून जे खाद्य असतं बाजारात उपलब्ध आहे ते तुम्हाला द्यायचंय, आणि त्यानंतर पुढचे आठवडे फिनिशर म्हणून जे खाद्य आहे ते तुम्हाला द्यायचंय.
या खाद्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल, जर त्याच्यातल्या ज्या 100 पिल्लं आता तुमची मोठी झाली तर त्याच्यातले जे कोंबडे आहेत ते तुम्ही विकणार आहात, सगळे नाही विकायचे, पण समजा 50 कोंबड्या झाल्या, 50 कोंबडे झाले तर त्यापैकी 40 कोंबडे तुम्ही विकणार आहात आणि त्यातले 10 चांगले कोंबडे तुम्हाला ठेवायचे. ते कशासाठी? तुमची जी अंडी निर्माण होणार आहे तर ती उबवणुकीची अंडी म्हणून तुम्ही त्याची जास्त तुम्हाला किंमत बाजारात मिळू शकते. मग अशी मी तुम्हाला जी महिला दाखवली पूनम सालेकर, ते आज 10 रुपयांनी आमच्या खेडमध्ये अंड विकतात आणि चांगल्या प्रतीचं अंड त्याच्यातून निर्माण होतं. तर ह्या प्रकारे तुम्ही उबवणुकीची अंडी विकू शकता आणि 40 कोंबड्यांपासून जी अंडी मिळतील त्या अंड्यांचा व्यवसाय तुमचा घरच्या घरी निर्माण होतो. म्हणजे जर 40 अंडी जरी रोजची म्हटली आणि अगदी मी कमीत कमी 8 रुपयांनी जरी तुम्ही ते अंड विकलत तरी रोजचे तुम्हाला 300 रुपये घर बसल्या म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचं साधन निर्माण होतं. आणि महिलांना तर मी सांगेन की ह्याच्यात काही तुम्हाला दिवसभर काबाड कष्ट करायचे नाही, सकाळी 1-2 तास स्वच्छता करायची आणि त्यानंतर त्यांना खाद्य आणि पाणी त्यांना ठेवायचंय, पुन्हा दुपारी ठेवायचं आणि संध्याकाळी ठेवायचं. वेळ असा वेगळा काढायची गरज नाही, घरातली कामं करता. आणि दुसरं म्हणजे जर समजा थोडंसं थांबू, एक प्रेक्षक जोडला गेलेले आहेत चंद्रपूर येथून, मारुती काकडे बोलत आहेत. बोला काकडेजी. हा बोला मॅडम. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार जी मॅडम, आलं ना, मी मारुती काकडे चंद्रपूरहून बोलत आहे. मॅडम आपल्याला विचारायचं होतं की मी अपंग आहे, मला कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्यासाठी मला कुक्कुटपालन कोणत्या शासनाच्या काही योजना आहेत का अपंगाबद्दल, हे विचारत होतो मॅडम. नक्कीच काकडे साहेब, धन्यवाद आपण सहभाग नोंदवलात, आपला प्रश्न विचारलात. शासनाच्या विविध योजना आपल्याला घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी आपण एकदा ते आरोग्याची काळजी पूर्ण करून घेऊया, जेणेकरून आता तुम्ही घरातल्या घरात व्यवस्थापनातून काय काळजी घ्यायची ती सांगितली आहे, पण एकंदरीतच त्यांच्या वाढीदरम्यान विविध रोग आपण पाहतो. युजली मोठे मोठे पोल्ट्री फार्मवरती अगदी कित्येक पक्षी एका रात्रीतूनच अचानक मरून पडतात आणि कुठला तरी रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो. तर हे सगळ्यांचा अटकाव करण्यासाठी वॅक्सिनेशन, लसीकरण किती महत्वाचं आहे आणि ते कुठल्या टप्प्यात कोणत्या वयामध्ये पक्षी असताना करणं गरजेचं असतं? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की जर गावठी कोंबडी असेल तर तिला रोगप्रतिकार क्षमता खूप चांगली असते, तिला काही फारसे आजार होत नाहीत गावठी कोंबडीला. तिला जो मेन गावठी कोंबडीला आपल्याकडे कधी कधी असा रोग येतो आणि एकदम गावठी कोंबड्या गावातल्या मरून जातात, त्याचं कारण असं आपण त्यांना शुद्ध पाणी सुद्धा ठेवत नाही आणि ते गटारातलं कुठलं तरी पाणी पितात आणि मग त्यांना तो आजार होतो. त्याच्यामध्ये पांढरं, त्यांना पातळ अशी हगवण होते आणि मग त्या झुरायला लागतात कोंबड्या आणि मग मरतात. तर हा त्यांना मेन गावठी कोंबडीला आजार म्हटला जातो. आपण ज्या सुधारित जातीची पिल्लं आता जी वाढवतोय म्हणतोय तर तिथे आपल्याला मात्र लसीकरण व्यवस्थित करायला पाहिजे. तर ते जी मुख्य आजार जो त्यांचा मानमोडी आहे तर त्यासाठी लासोटा म्हणून लस असते, ती 5-7 दिवसाची जी छोटी पिल्लं असतात. तर ह्या तुम्हाला दिसतंय की त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक थेंब आपल्याला फक्त टाकायचा आहे आणि आमच्याकडे आपल्या शासनातर्फे महिलांनाही आम्ही त्याचं प्रशिक्षण देतो. त्या महिला स्वतः पक्षी सखी म्हणून त्यांना ट्रेनिंग आम्ही करतो आणि मग त्या महिला आपल्या गावातलं किंवा वाडीमध्ये योग्य प्रकारे लसीकरण करतात. त्याच्यामध्ये जसं पहिलं सांगितलं की मानमोडीसाठी लासोटा म्हणून लस असते ती द्यावी लागते, त्यानंतर गंबोरो म्हणून एक लस असते तर ती द्यायची आपल्याला, त्याचं पुन्हा लासोट्याचं आपल्याला पुन्हा रिपीट करायचं, असं त्याचं जे पूर्ण शेड्यूल आहे त्याचं वेळापत्रक आहे ते जर आपण एका दिवसाचं वेळापत्रक जर आपण व्यवस्थित आपण केलं फॉलो तर मला वाटत नाही की फार प्रॉब्लेम्स त्याच्यात येतील असं. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही तिथल्या तिथे पक्षी मैत्रिणी पक्षी सखी या सगळ्याजणी मिळून या सगळं काहीतरी प्रशिक्षण घेऊन त्यांचं त्याच स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करतायत. अगदी त्या फोटोमध्ये आपण पाहिलं की आय ड्रॉप आपण जसं स्वतःला टाकतो तसंच एकदम सिम्पल गोष्ट टाकायची, तर त्यासाठी वेगळं कुठे जाऊन डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्यापर्यंत वेळ काढायची गरज नाही, म्हणजे अगदी सहज साध्या सोप्या गोष्टी आहे ज्या अंगीकारायला काहीच हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया, तुम्ही पाहत राहा. मॅडम, चंद्रपूर येथून काकडे साहेबांचा जो प्रश्न होता की शासनाच्या विविध कुठल्या अशा योजना आहेत का ज्याद्वारे हे या व्यवसायामध्ये उतरू इच्छिता, तर त्याद्वारे काय मार्गदर्शन करू इच्छिता तुम्ही? मी एक ती स्लाइड तुम्हाला दाखवते. या ज्या योजनांसाठी आहे
तेच म्हणाले की ते स्वतः अपंग आहेत आणि मी सर्वप्रथम त्यांना जिद्दीला सलाम करते की त्याच्यातूनही त्यांना एक प्रसाद कुक्कुटपालनातून आणि मी तुम्हाला काकडे मी तुम्हाला नक्की सांगू शकते की या व्यवसायातून तुम्ही निश्चित आपल्या पायावर उभे राहू शकता. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आहेत. एक परसातील कुक्कुटपालनाची जी पहिली योजना तुम्हाला दिसते की एकात्मिक कुक्कुट विकास योजना आहे. त्याच्यामध्ये 101 दिवसाची पिल्लं आणि त्यांना लागणारं 1 महिन्याचं खाद्य आपण पुरवतो आणि ही पूर्ण 16,000ची योजना आहे. त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. पण हे अनुदान तुम्हाला प्रत्यक्ष कुठे भरायचं नाहीये, तर त्यासाठी तुमचा जो खुराडा आहे तो फक्त तुम्हाला तयार तिथे ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला दाखवला की तुमचा 50% भाग संपून जातो आणि मग तुम्हाला 1 दिवसाची ही पिल्लं पूर्णपणे मोफत मिळतात आणि त्याला लागणारं खाद्य मिळतं. ही अतिशय चांगली योजना आहे. तुम्ही मगाशी बघितलं ती आमच्याकडच्या खेड तालुक्याच्या ज्या महिलेनी या योजनेवरती केवढी मोठी उभारी घेतलेली आहे. तर ही 101 दिवसाची जी पिल्लं आहे त्याची योजनेसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करा. किंवा जर तुम्ही त्यांना माहिती कुठून मिळवता येईल याच्याबद्दल आपण सांगूया. आपण आता एकदा एक फोन घेऊया का. यवतमाळ येथून देवानंद बोलत आहेत. नमस्कार. नमस्कार बोला. हॅलो बोला देवानंदजी, तुमचा आवाज येतो आहे आमच्यापर्यंत. तुम्ही आधी तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा. देवानंदजी बोला. हॅलो बोला बोला. सलग प्रश्न विचारा तुम्ही. मॅडम बोला. कडकनाथ जी कोंबडी आहे तर ती पोसायची आहे. हो माहिती हवी होती. बरं बरं धन्यवाद मॅडम. आपण आता ते शासनाचे यांना कडकनाथ बद्दलच ते आता आपण याचं प्रश्नाचं उत्तर पूर्वी दिलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यामधल्या पशुसंवर्धन विभागामार्फत कुठे काय उपलब्ध होऊ शकतात. यवतमाळ म्हणजे विदर्भातल्या त्या ठिकाणचे त्यांनी संपर्क करायला हवा. आपण आता महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल सांगत होतात की पिल्लं मोफत दिली जात आहेत आणि त्यानंतर काय करायचंय म्हणजे वाटप झालंय पिल्लांचं मग शासनाकडे परत काही गोष्टींची म्हणजे युजुअली काय होतं की सगळ्यात जास्त महत्वाचं हे की आपल्याला जेवढं कर्ज मिळतंय किंवा काय मोफत मिळतंय त्याचा परतावा आपल्याला परत कुठल्या रुपात त्यांना द्यायचा आहे का. त्याच्यासाठी काही अशा अटी ठरलेल्या आहेत का या योजनांबद्दलच्या. नाही हे काही कर्ज वगैरे असं काही नाहीये. हे पूर्णपणे तुम्हाला पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानच आहे. अनुदान हा पण फक्त तुमचा हिस्सा तुम्ही खुराडा वगैरे दाखवला की तुमचा हिस्सा तिथे संपतो आणि मग पशुसंवर्धन विभागातर्फे तुम्हाला विशेषतः आहे तर महिला बचत गटाच्या सदस्यांना ह्याच्यामध्ये आपण प्राधान्य देतो. त्यानंतर जी दुसरी योजना आहे 8 ते 10 आठवड्याच्या 25 तलंग आणि 3 कोंबडे वाटप ही योजना आहे. 6,000 रुपयाची ती योजना आहे. ती सुद्धा 50% अनुदानावर आहे. बर त्यानंतर काही मागास जिल्हे आपल्याकडे आदिवासींचे साठी जिथे योजना स्पेशल राबवल्या आहेत. आता रायगड जिल्ह्यामध्ये ही योजना खूप चांगल्या तऱ्हेने राबवली जाते. जवळजवळ त्यांनी 400 ते 500 आदिवासी तरुण तरुणींना महिलांना ह्याच्यातलं वाटप त्यांनी केलेलं आहे पिल्लांचं. हा जो स्वयं प्रकल्प म्हणून आहे तो आपल्या महाराष्ट्राचे जे माननीय राज्यपाल महोदय आहेत यांच्या संकल्पनेतून हा स्वयं प्रकल्प साकार झालेला आहे. 2017 ते 2020 या काळात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये 4 आठवडे वयाच्या 45 पक्ष्यांचं 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे आणि ह्याचा उद्देश असा आहे की आदिवासींमध्ये आज जी कुपोषणाची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे ती कमी व्हावी आणि त्याच्यातून त्यांना एक शाश्वत रोजगाराचं साधन मिळावं. त्यातून ती जी अंडी निर्माण होणार आहेत तर ती अंडी जे अंगणवाड्या आहेत तर त्या अंगणवाड्यांना पुरवठा होणार आहे. पोषण आहारामध्ये त्याचा पुरवठा होणार आहे. त्याच्यामुळे मुलांचंही कुपोषण आदिवासींमध्ये कमी होऊ शकतं आणि त्यांनाही एक चांगला रोजगार निर्मिती होऊ शकते. पण आता हे सगळं झालं नियोजनबद्ध पद्धतीने हे करायचं ठरवलंय. पण आता काही महिला अशा पण असतील की त्यांना एवढ्या सगळ्या माहितीद्वारे सगळं पूर्ण कळालं असं नाही ना की प्रशिक्षण जो एक भाग आहे तो प्रशिक्षणाच्या भागामध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत असे कुठली ठिकाणं आहेत का की जिथे महिलांना ठराविक वेळेची प्रशिक्षणं दिले जातात आणि त्यांचा तो म्हणजे तो कार्यकाळ किती दिवसांचा आहे किंवा किती त्याचं म्हणजे हाऊ ऑफन
ती घेतली जातात की दर 2-3 महिन्यांच्या गॅपनी का 2 महिन्यांच्या, जेणेकरून काय बऱ्याचदा घरगुती जी महिला आहे तिला एवढं अवेअरनेस नाहीये काय घडतंय आजूबाजूला, आणि प्रत्येक वेळेला पशुसंवर्धन खात्यामध्ये जाऊन त्याची माहिती घ्यायची मग नियोजन करायचं प्रशिक्षणाला जाण्यासाठी. त्यापेक्षा आपण आजच्या या कार्यक्रमामार्फत काही त्यांच्यापर्यंत पोहोचवू इच्छिता का? प्रशिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला महिलांना सांगेन की तुमच्या भागामध्ये जे बचत गट आहेत, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जे बचत गट स्थापन झालेले आहेत तर त्याच्यामधून ग्रामसंघाची आता स्थापना ठिकठिकाणी झालेली आहे. तर त्या ग्रामसंघांमधूनच काही महिलांना म्हणजे त्या ग्रामसंघामार्फत पतपुरवठा होऊ शकतो आणि त्यांना पिल्ल एकत्रितरित्या ते खरेदी करू शकतात, त्यांना त्याची जोपासना ते तिथे करू शकतात, खाद्य वगैरे सगळं त्यांनी एकत्रितरित्या घाऊक दराने त्यांना घेऊ शकतात, आणि त्याची विक्री एकदम केल्यामुळे आणि त्यांना बचत गटाचं त्यांना पाठबळ असल्यामुळे एकत्रितरित्या चांगली विक्री तिथे होऊन त्यांना एक चांगला फायदा होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जो प्रशिक्षणाचा प्रश्न विचारलात, हे प्रशिक्षण खरोखर अत्यंत महत्वाचं आहे. आमच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सतत वर्षभर प्रशिक्षण चालूच असतात. आम्ही वाड्यावाड्यांवर वस्त्या वस्त्यांवर जाऊन यासाठी प्रशिक्षण घेतो. त्यासाठी ही एक दिवसाच्या पिल्लाची जोपासना कशी करायची हे आम्ही सांगतो. तुम्हाला जर प्रशिक्षण हवं असेल तर पशुसंवर्धन विभागाकडे तुम्ही तिथल्या तुमच्या जो जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विभाग आहे किंवा तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय आपली सगळ्या ठिकठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा. आणि जर 10-20 महिला मिळून एकत्रितरित्या गेल्यात तर अर्ध्या दिवसाचं अगदी साधं प्रशिक्षण त्या दवाखाना स्तरावरती जे याच्याव्यतिरिक्त मी देखील इथे ऍड करू शकते. मी देखील पशुसंवर्धन खात्याशी निगडित असल्या कारणाने आपल्या महाराष्ट्र एक असं राज्य आहे भारतातलं की जिथे महाराष्ट्रातच 5 महाविद्यालय आहेत पशुसंवर्धन आणि पशुविज्ञानाची. तर एक परभणी येथे आहे, दुसरं नागपूर, तिसरं उदगीर, त्यानंतर शिरवळ आणि नंतरचं आहे मुंबईमध्ये. तर ह्या महाविद्यालयांच्या मार्फत देखील अनेक प्रशिक्षण घेतली जातात आणि ती म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये आहे, उन्हाळ्यात आहेत, पावसाळ्यात आहेत, हिवाळ्यात आहेत. तुम्हाला फक्त त्या महाविद्यालयाच्या संपर्कात यायचंय, त्यांचे फोन नंबर अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून देखील त्या प्रशिक्षणाला उपस्थिती नोंदवू शकता. आणि तुम्ही जसं म्हणालात की जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी देखील काही प्रशिक्षण घेतली जातात, तिथे तुम्हाला फक्त जाऊन माहिती घ्यायची आणि एकत्रित येऊन कुठेतरी तुम्ही त्यांना जर कळवलं की आम्हाला याबद्दलची माहिती हवी आहे तर नक्कीच समोरून कोणीतरी येतंय आपल्याला काहीतरी उभं राहण्यासाठी पाठबळ मागतंय आणि काही नाही फक्त नियोजन कसं करायचं याबद्दल, तर डेफिनेटली प्रत्येक जण त्यामध्ये सहभाग नोंदवणार आहे. महिला बचत गटाचा आपण एक उल्लेख केलेला मॅडम, त्याबद्दल थोडक्यात सांगा की ते कसे सहभाग नोंदवत आहे महिला बचत. मग अशी मी त्यासाठी सांगितलं, ही स्लाइडच मी एक त्यासाठी आणलेली आहे. हे जे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही एक चांगल्या मोठ्या प्रमाणात ही योजना राबवली जाते, त्याच्यामध्ये बचत गटातील सदस्यांमधूनच ही ग्रामसंघाची स्थापना होते. 10 वगैरे गावं मिळून हा ग्रामसंघ स्थापन केला जातो आणि ग्रामसंघामार्फत मग ह्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या राबवल्या जातात. बचत गटातल्या महिला जर एकत्र आल्या आणि हे जर ग्रामसंघामार्फत त्यांनी केलं तर खूप फायदेशीर ठरतं. सगळ्या गोष्टी त्यांना घाऊक दराने मिळतात, विक्री व्यवस्था चांगली होते. सगळ्यात मोठा प्रश्न जो आज पडतोय की विक्री म्हणजे कुठेतरी म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तसं एकत्रितरित्या आपण एक युजली गप्पा मारताना असं म्हणतो की एक महिलाच महिलेच्या उद्धारासाठी कारणीभूत असते आणि एक महिलाच महिलेला त्रास देण्यासाठी पण कारणीभूत असते. तर महिलांनी एकत्रित येऊन आपला हा स्त्रीत्वाचा जागर अशा कुठल्या तरी सक्षमीकरण करणाऱ्या उद्योगातून व्यवसायातून आपण एकमेकांना सहाय्य करत सगळ्याच जणी पुढे जाऊया असं म्हणायला काही हरकत नाही आजच्या या सगळ्या चर्चेअंती. येत्या गुरुवारी अर्थात 15 मार्च रोजी जो कार्यक्रम प्रसारित होणार आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला करून देते. विषय असणार आहे दुग्ध व्यवसायातील यांत्रिकरण व त्याचे महत्व आणि यामध्ये सहभाग नोंदवणार आहे डॉक्टर सॅम लुद्रिक, हे पशुसंवर्धन विकास अधिकारी आहेत कोल्हापूर येथे. आणि हा देखील थेट प्रसारित होणारा कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्कीच तुमचे प्रश्न असतील तर त्यावेळेला सहभाग नोंदवू शकता. तुम्हाला आजचा कार्यक्रम किंवा आमचे इतर कार्यक्रम कृषी दर्शनमधून जे प्रसारित होतात ते कसे वाटले, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पत्र रूपात किंवा ईमेलद्वारे आम्हाला विचारू शकता. त्यासाठीचा आमचा पत्ता लिहून घ्या, निर्माता
कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे कृषीदर्शन@mumbai.com, कृषीवार्ता@mumbai.com. या व्यतिरिक्त आपण फेसबुकच्या माध्यमातून देखील आमच्या संपर्कात राहू शकतात. यूट्यूब किंवा आमचं पोर्टल देखील आहे kushi.dsenet.nic.in. या सगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि तुमचे प्रश्न देखील विचारू शकतात. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे देखील नक्कीच कळवा. आज मॅडम आपण खेड रत्नागिरी येथून आलात, इतकी छान माहिती करून दिलीत आमच्या प्रेक्षकांना आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण दोन महिलांनी येऊन इतर महिलांना कुठेतरी जागरूक करण्यासाठीचा हातभार लावण्याची संधी आपल्याला दूरदर्शन आणि आपल्या कार्यक्रमाचे निर्माते जावेद शेख सरांनी करून दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानते. आपण इथे आलात, आपले देखील खूप खूप आभार. नमस्कार. Thank you.